महाविकास आघाडीचा अंतर्गतवाद नेहमीच चव्हाट्यावर येतो. त्यातच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरेंवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. कुणबी समाजाला विधान परिषद द्या हे बोललो तर सुनील तटकरेंना मिरच्या का झुंबल्या? राष्ट्रवादीचे नाव घेऊन नेहमी कुटुंबवादी राजकारण करून सर्व पदे स्वतःच्या घरात ठेवायची आणि दुसऱ्याच्या राजकीय जीवनाची माती करायची हे सुनील तटकरे यांचे धोरण राहिले आहे. अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसेच अंगावर आला तर भास्कर जाधव शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्यावरती विश्वास ठेवून ज्यावेळेला पक्षप्रवेश होतो त्यावेळेला अमित शहावरती तो पक्षप्रवेश केला जातो असं म्हणणं सर्वात अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीने आरोप करून समाजावरती आपण आरोप करू नयेत अशीच माझी या निमित्ताने प्रामाणिक अपेक्षा आहे. शेवटी पक्षबदल अनेक जण करत असतात, मग पक्षप्रवेश करत असताना अमिषामुळेच पक्षप्रवेश झाला असा जर काही पक्षप्रवेश करणाऱ्यांनीच आरोप केला तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव कुठलं असू शकत नाही. आपल्या घराण्याकरता म्हणजे नाव राष्ट्रवादी आणि काम मात्र आयुष्यभर कुटुंबवादी हा शिक्का पुसावा म्हणून मी त्यांना सूचना केली होती की ही तुम्ही कुणबी समाजाला जागा द्या तर कुणबी समाजाचा सन्मान मला वाटतो होईल, तर त्यांना कुणबी समाजाला जागा मिळाली म्हणजे त्यांचा अपमान होईल असं त्यांना का वाटतं? म्हणजे फक्त विधान परिषदेच्या आमदारकीची योग्यता फक्त या आमच्याच घराण्यामध्ये आहे आणि कुणबी समाजामध्ये ती योग्यता नाही असं बोलून त्यांनी कुणबी समाजाचा सन्मान केला का अपमान त्यांनी केला हे त्यांनी एकदा स्पष्ट करण्याची गरज आहे.